मनोरंजन संदेश साहेबांच्या सन्मानार्थ की ट्रॉफी आपण एन्जॉय करताय. स्विच हिटचा प्रयत्न, संधी होती फुल टॉस बॉल आणि त्या संधीचं केलं पुरेपूर सोनं आणि चेंडू चाललाय सरळ विराट कोहली स्टँडच्या बाजून थर्ड मॅनला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय या ठिकाणी चौकार, चार धावा आणि अंपायचा इशारा, चार धावा आणि नो बॉल. 24 ला विकेट गेली आतापर्यंत. एक फ्रीचा बॉल आडवा पॅटनं लपेटला हा चेंडू आणि पाठवलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चार धावेसाठी चौकार. टेबल टॉप केलं टीम बीसीसी न. पटका यावी सुंदर आहे, क्षेत्ररक्षकाला संधी मुळीच नाहीये आणि बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील त्या म्हणजे चार. फटकेबाजी केली त्याच्या बॅटमधून 49 आले. इथे फटका चांगला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो उत्तुंग षटकार. सुद्धा प्रशांत तुमचा 12th मॅन जाईल 12वा खेळाडू मैदानाच्या आत पाणी घेऊन आणि त्याचबरोबरीने जर तुम्हाला बॅट चेंज करायची असेल. चांगली बॅटिंग केली आहे दोन्ही फलंदाजांनी, भागीदारी त्यांच्यामध्ये होती. अजून एक चांगला सुंदर फटका, गवताचा जो गाली शाह त्याला गुदगुल्या करत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि तोपर्यंत रन घेऊनच आयुष्याना प्रत्येकाला मिळत. चमकतो तोच जो अगदी स्वतःला घासतो आणि झिजवतो आणि इथे तेच करते टीम चिकनघर. चित्र सध्या तरी दिसतंय या मॅच मध्ये पंकज बॉलर आणि हा फटका विराट कोहलीची कव्हर ड्राईव्ह, सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह, केएल राहुलचा फ्लिक, केविन पीटरसन आणि मॅक्सवेलचा स्विच हिट जितका आपल्याला हवा हवा असं वाटतो ना, आता चिकनघर मध्ये हा चौकार देखील तितकाच हवा हवा असं वाटेल. बॅकफूटला आले, वेट ट्रान्सफर केलं, चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचले आणि तदनंतर एक क्लासिकल मास्टर क्लास हा फटका चार रन देऊ शकते. कालचा एक सामना आठवतो खोनी ब, 12 बॉल 54 रन्स त्या टीमनं चेस केला होत्या. आता रन 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 आणि रन वाचायला हवी होती, मात्र जमलं नाही त्या ठिकाणी गोलंदाजाला. एक सिंगल कम्प्लीट, येणारे बॉल बाकी आहेत.